मिरजेत प्रभाग क्रमांक 4 ब्राह्मणपुरी येथील अतिक्रमण मनपाने हटवले. मार्किंग करून सुद्धा तक्रारदाराच्या निवारणासाठी अतिक्रमण काढले. योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची नागरिकांची मागणी. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील एका बोळामधील नागरिकांची तक्रार होती की ब्राह्मणपुरी येथील एका बोळामध्ये घराच्या समोर मोठे कट्टे करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता करता येत नसल्याने ते कट्टे काढावेत. बांधकाम विभागाकडून गेले 4 महिने झाले, रस्ता मंजूर आहे, पण काटे आणि आहुजा यांनी कट्टे करून अतिक्रमण केले होते. ते तक्रार आल्याने उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशानुसार आणि सहायक आयुक्त मुल्ला यांच्या निदर्शनाखाली आज काढून घेतले आहेत आणि रस्ता खुला केला आहे. लवकरच हा मनपाकडून रस्ता करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. तर मार्किंग करून तक्रारदाराच्या समाधानासाठी आणि निवारणासाठी अतिक्रमण काढले असल्याचा नागरिकांनी आरोप करत महापालिकेने कायदेशीर योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. माझं नाव अविनाश हरिदास सोंडे, राहणार निगळदुर्ग, ब्राह्मणपुरी, मिरज. सदर अतिक्रमण क्षेत्रामध्ये तक्रार बांधकाम विभागाचा हा रस्ता गेली 4 महिने प्रलंबित राहिला होता, मजदूर होऊन देखील. तरी संबंधित तक्रारीनुसार अतिक्रमणाची कारवाई केली आहे. घरापासून 1 मीटर इन दाखवलेलं आहे, मार्किंग करून देखील, आणि समोरील आहुजांचं घर 2 मीटर इन असे दाखवलेलं आहे. फक्त तक्रारदाराच्या सहानुभूतीसाठी व समाधानासाठी फक्त रस्त्यावरील कट्टे काढून तक्रारदाराचं निवारण करण्यात आलेलं आहे. तरी देखील नगरपालिकेनं योग्य ती रीतसर कारवाई करून मला न्याय द्यावा ही माझी मागणी आहे. मिरज कुप्पाड महापालिकेच्या मिरज प्रभाग 4 मधील आज ब्राह्मणपुरी येथील निघवे बोळामध्ये सोमदे यांची तक्रार होती. बरेच दिवसापासून रस्त्यावर कट्टे वगैरे काढले होते काही लोकांनी, त्यामध्ये प्रथम तर काटे व आहुजा म्हणून एक दोन हे आहेत, त्यांनी या ठिकाणी रस्त्यावर कट्टे काढून अतिक्रमण केलं. ते सोमदे यांच्या तक्रारीनुसार आज रोजी मान्य उपायुक्तसाहेब साबळे साहेब यांच्या आदेशानुसार व सहायक आयुक्त मुल्ला यांच्या नियंत्रणाखाली मी स्वतः अतिक्रमण काढून रस्ता खुला केलेला आहे. हा रस्ता मी तात्काळ बांधकाम विभागात मंजूर असून हा रस्ता करून घेणार आहे. तरी नागरिकांनी रस्त्यावर कुठले अतिक्रमण करू नये आणि रस्ता करताना अडथळा केला तर ही कारवाई विना नोटीस कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.